नमस्कार मित्रांनो, आज शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वावर, त्यांच्या महानतेवर प्रकाश टाकणारा हा दुसरा व्हिडिओ मी सादर करतो आहे. अनेक पुस्तके आणि व्याख्यानांमधून दोन दोन तास घुळवून शिवाजी महाराज समजून सांगण्याचा प्रयत्न केला जातो, पण शिवराय आणि त्यांचे विचार हा अगदी सोपा विषय आहे. त्यांना फक्त दोन गोष्टी समजत होत्या, योग्य आणि अयोग्य. ते त्यातली योग्य गोष्ट करायचे आणि याचे बरेचसे श्रेय जिजामातांना जातं. ज्यावेळी त्यांनी पहिल्यांदा तोरणा जिंकायचे ठरवले, त्यावेळी त्यांच्यासमोर दोन पर्याय होते, जुलमी राजवट उलथवून टाकणे किंवा आपला बाप सरदार आहे त्याच्या जीवावर ऐशोआराम करणे. त्यांनी यातला योग्य पर्याय निवडला, मर्यादित रिस्क घेत आपल्या सवंगळ्यांची काळजी घेतली. कल्याणच्या सुभेदाराची सून असो किंवा रांजेच्या पाटलाचा चौरंग करण्याची गोष्ट असो, त्यांना योग्य अयोग्य कळलं आणि त्यानुसार त्यांनी कृती केली. आपण व्हॉट्सअप किंवा सोशल मीडियावर त्यांचे फोटो मेसेज फिरवतो, काही जण भिंतींवर, गळ्यात, गाडीवर महाराजांचे फोटो लावतात. पण सिग्नल तोडावा की नाही, कचरा कुठेही टाकावा की नाही, एखाद्याच्या जातीबद्दल, धर्माबद्दल वाईट बोलावं की नाही, याचा विचार मात्र आपण करत नाहीत. समुद्र प्रवास करणे शिवरायांच्या काळात हिंदू धर्मात पाप मानलं जायचं, पण महाराजांनी याबाबतीत परकीयांचं अनुकरण केलं. अनेक प्रसंगात रूढी परंपरा झुगारून टाकल्या. अफजल खानाला मारल्यानंतर त्याच्या एका मुलाला राजांनी अभय दिलं. कुठल्याही माणसाला 2 मिनिट विचार केल्यावर चांगलं आणि वाईट कळतं, पण काही जण तरीही एखाद्या धर्माचा द्वेष करतात, त्यांना समजून त्यांच्याकडे दुर्लक्ष करावं. आपल्या मुलांना शिवरायांचं कर्तृत्व शिकवा, फक्त योग्य गोष्टी आणि चांगल्या गोष्टी शिकवा. शंभूराजे इंग्रजी शिकल्यामुळं संस्कृती बिघडल्याचं उदाहरण नाही आहे, त्यामुळं कोणत्याही गोष्टीचा विनाकारण भभरा करायला नको. तर ह्या अशा गोष्टी आहेत ज्या शिवरायांनी आपल्याला देऊन ठेवल्यात, आणि आपण त्या विचारांचं, शिवरायांच्या कर्तृत्वाचं पायी होण्याचा प्रयत्न करावा. इतरांबद्दल सहिष्णुतेने वागावं. धन्यवाद मित्रांनो. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, आपला हा चॅनल सबस्क्राईब करा व तुमच्या मित्रांनाही हा व्हिडिओ शेअर करा. भविष्यात असेच वेगवेगळ्या विषयांवरचे लेख, कविता आणि पुस्तक परीक्षणं घेऊन आम्ही येणार आहोत, त्यामुळं नक्की चॅनल सबस्क्राईब करा. पुनश्च धन्यवाद.